नमस्कार, तेज वार्ता न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है। आरबीआय मार्फत एक सर्क्युलर जाहीर करण्यात आलं, ज्यात 2000 नोटा आहेत त्या बँकेत जमा कराव्या आणि 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे। 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे। आरबीआयनं जनतेला आवाहन केलं आहे की आपल्याकडे असलेल्या सर्व नोटा बँकेत जमा कराव्या। एका वेळेस 20,000 आपण जमा करू शकता। अशा प्रकारचा आरबीआय निर्णय बरेच वेळा घेतला आणि घेऊ शकते। यावेळेस 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे। आता प्रत्येक जण व्यापाऱ्यापासून ते साधारण नागरिकांपर्यंत डिजिटल व्यवहार शिकलेले आहेत आणि करता येतो आणि त्यांच्याकडे 2000 नोटा आहेत, त्यांनी बँकेत जमा कराव्या अशी प्रतिक्रिया अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे। आज आरबीआय मार्फत एक सर्क्युलर जाहीर करण्यात आलं, त्यामध्ये करन्सीमध्ये ज्या 2000 नोटा आहेत तर त्या बँकेमध्ये जमा कराव्यात आणि 30 सप्टेंबर ही त्याला शेवटची तारीख दिलेली आहे। 6 महिन्याचा वेळ आहे आणि ही आरबीआय ही एक ऑटोनॉमस बॉडी असल्यामुळे जनतेला त्यांनी आवाहन केलं की आपल्याकडे असणाऱ्या नोटा सर्व बँकेमध्ये जमा कराव्यात। एका वेळेस 20,000 आपण जमा करू शकतो, या पण त्या सर्क्युलरमध्ये लिहिलेले आहे। आरबीआय एक ऑटोनॉमस बॉडी आहे आणि आरबीआय अशा प्रकारचा निर्णय बऱ्याच वेळेस घेऊ शकते आणि घेतलेला आहे। बरं, सर्वसामान्यांचे काही दिवसांपूर्वी हाल ऐकायला मिळाले होते, पाहायला मिळाले होते, असं काही होऊ शकतं काही वेळेस? यावेळेस तसं काही होणार नाही आहे, कारण सफिशियंट टाईम 6 महिन्याचा टाईम दिलेला आहे। आणि त्याचबरोबर आता प्रत्येकजण अगदी स्ट्रीट व्हेंडरपासून ते व्यापाऱ्यापर्यंत ते उद्योजकापर्यंत डिजिटल ट्रान्झॅक्शन्स त्यांना माहीत झालेलं आहे आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन्स असल्यामुळे जो काय बँकेतला व्यवहार आहे तर तो डिजिटल ट्रान्झॅक्शन होतो आहे, सगळ्यांना कल्पना आहे, सगळ्यांना डिजिटल ट्रान्झॅक्शन शिकलेले आहेत, करता येतं। आणि ज्यांना जमा करायच्या तर त्यांनी ते बँकेमध्ये जाऊन कुठल्याही बँकेमध्ये ही लोक पैसा जमा करू शकतात। हिंदीमध्ये